नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये पोटा संबंधित असणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये अतिसार किंवा हगवन किंवा जुलाबचा देखील समावेश होतो या समस्येत पुन्हा पुन्हा पातळ शौच होते ज्यामुळे व्यक्ती कमजोर आणि आजारी होऊ लागतो या व्हिडिओद्वारे आम्ही आपल्यासाठी जुलाबवर घरगुती उपाय घेऊन आलो आहोत हे जुलब बंद होण्यासाठी उपाय आपणास नक्की उपयोगी ठरतील जुलाबला चांगले करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरेलू उपायांमध्ये नारळाचं पाणी उपयोगी आहे जुलाबमुळे शरीरात ग्लुकोज आणि पाण्याची कमतरता होते नारळाचे पाणी ही कमी भरून काढते म्हणून ज्या व्यक्तीला जुलाबची समस्या असेल त्यांनी दिवसातून एक ते दोन वेळा नारळाचं एक ग्लास पाणी प्यायलाच हवं हलक्या जुलाब समस्येत हा उपाय करावा परंतु जर गंभीर जुलाब मध्ये किडनीची समस्या झाल्यावर याचे सेवन करू नये दहीला जुलाबची घरगुती दवा मानली जाते यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांना स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे जुलाब करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करतात म्हणून जर जुलाब व हगवांची समस्या होत असेल तर जेवणानंतर एक कप दही खावी शक्यतोवर रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे मीठ साखर आणि पाणी जिलाबवर सगळ्यात उत्तम उपाय मीठ साखर पाणी हे हगवनवर गुन्हे मानले जाते हगवनवर पडलेल्या व्यक्तीच्या शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाईटची कमतरता आणि शरीरात निर्जलीकरण होते शरीरात झालेले हे पाण्याचे नुकसान भरून काढण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चुटकीभर मीठ आणि एक चमचा साखर टाकावी व हे पाणी प्यावे तुम्ही या पाण्यात अर्ध्या लिंबूचा रसही मिसळू शकता याशिवाय हगवान होत असलेल्या व्यक्तीने दिवसभर फिल्टर आणि उकळलेले पाणी प्यावे अतिसारचा उपाय अद्रक अतिसार आणि हगवन रोखण्यासाठी अद्रकचा उपयोग केला जाऊ शकतो अद्रक एक गुणकारी खाद्यपदार्थ आहे जे शरीराला अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध करते अद्रक पचन संस्थेला संक्रमित करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढते आणि पोटाला आराम देते सोबतच अर्धा चमचा मध मिक्स करावे आणि हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे या उपायाने अतिसार तयार करणारे बॅक्टेरिया मारले जातील आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणले की चुलावर घरगुती उपाय आणि जर तुम्हाला हे घरगुती उपाय फक्त सामान्य चुलाब व हगवांमध्येच उपयोगी ठरू शकतात परंतु जर आपली समस्या अधिक झाली असेल तर वेळी न दवडता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कारण उपचारात केलेला उशीर आपणास अधिक संकटात टाकू शकतो आशा आहे की हा व्हिडिओ पाहून आपण आपला इलाज करून घेणार आणि पुन्हा तंदुरुस्त व निरोगी व्हाल हेल्दी टिप्स मराठी या चॅनलवरील माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओज वर क्लिक करा